नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। 100 वर्षानंतर आपण परत एकदा व्लॉगमध्ये आलेलो आहोत परत। तर आता आम्ही निघालो रतनगडला, तर आम्ही आलो पेट्रोल पंपावर। पेट्रोल भरलेलं आहे, काटा अजून चालूच आहे, तू चालूच राहणार जरा वेळ तरी। आता बाकी आम्ही तुम्हाला बसमध्ये दाखवतो, हे बघा राम भाऊ आहे आमचे। ओके हो, बाकी झोपले सध्या चेतन यश। गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या कोणी आयुष्यात खूप मोठी चूक झाली आहे। ही मा आयुष्यात चूक सुधरू शकते का नाही हे मला माहित नाही। आमचा मेन ब्लॉगर गौरव आम्हाला त्याला मेन्शन करायचं राहून गेलं, त्यासाठी खूप आम्ही माफी मागतो, जाहीर पब्लिक माफी मागतो। आणि शाउट आउट त्याच्या चॅनल साठी, प्लीज त्याला चॅनल जाऊन फॉलो करा। गौरव मस्त नावाचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि आता आम्ही निघालो आहे, तर परत पुढे तुम्हाला अपडेट देत राहू। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सकाळचे 6 वाजलेले आहे आणि आम्ही रतनगडच्या एंट्री गेटवर आलेलो आहोत। हे तुम्ही बघू शकतात, आमचे 2 सहकारी देखील खाली आलेले आहेत, खूप एक्साइटेड आहेत सध्या ते। आणि ह्या रोडनं आम्हाला जायचं आहे, आम्ही घाट पार करून आलो आहोत। तर खूप मजा आली प्रवासामध्ये, अजून खूप एक्साइटिंग घडणार आहेत। तुम्ही फक्त व्लॉग बघत राहा, तुम्हाला आयुष्यातला सगळ्यात भारी मस्त व्लॉग दाखवायची जबाबदारी माझी राहील। थँक्यू। तुम्ही बघू शकतात आमच्या कॉलेजचा मित्र नेमकाच आम्हाला इथं भेटलेला आहे। ओम, किती वर्षापासून काम करतो आहे तू? मला 17 वर्ष झाले। आणि पेमेंटचं कसा विषय इथं? खाऊन पिऊन कसं आहे? चालेल चालेल, काय अडचण नाही, आपण भेटू परत एकदा। नमस्कार मित्रांनो, नाव माझं अण्णा, स्वागत आहे तुमच्या नवीन माझ्या ब्लॉग मध्ये। 100 वर्षानंतर आपण हा ब्लॉग बनवत आहोत, तुम्हाला खूप आनंद होत आहे तुम्हाला माझा ब्लॉग दाखवताना। आपण आलो रतनगडच्या पायथ्यापाशी, तर आम्ही आत्ताच नेटकच उतरलेलो आहे। आमचा अँडरसन तुम्हाला हात करीत आहे, तर आम्ही सध्या ब्रेकफास्टसाठी सगळं सामान घेऊन खाली उतरलो आहे। तर समोर तिकडे तुम्हाला जे झूम करून दाखवत आहे, तिथं आम्हाला नाश्ता करायचा आहे आणि आम्ही तिकडे वरती जाणार आहोत। तर तुम्हाला पुढचं पण दाखवू, पण आता थोड्या वेळानं दाखवू। मित्रांनो, दुनिया किती छोटी असते आज आपल्याला कळलंय। जे दादा आम्हाला ते टोल नाके पशी भेटले ते दादा झाडू दिसत आहे। म्हणजे बघा, दुनिया किती छोटी असते आणि आपण किती छोटे त्याच्यामध्ये। मजा करा, आनंद घ्या। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमच्यासाठी खास बातमी, इथे रतनगडावर आम्ही दुबईवरून खास आणलेल्या एक्सपोर्ट केलेल्या कोंबड्या दिसत आहेत तुम्हाला। हे बघा हे बघा हे बघा कशा पळत आहेत, बघा हे बघा कोंबड्या, बघा 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 हे बघा हे बघा। तर ह्या कोंबड्या पाहणं आणि मटण खाणं खूप नशिबाची गोष्ट आहे, पण दुर्दैवानं आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळं ती गोष्ट आमच्याकडून होऊ शकत नाही, सो सॉरी। पण स्टेट येऊन आणून पण तुम्हाला वेगवेगळ्या दाखवणार आहोत आम्ही। तर आता आम्ही रतनगडासाठी निघालेलो आहोत, हे बघा मार्ग कसा आहे। यश एकदा यश पाठीमागं हात दाखव, यश देखील खूप खुश आहे। तुम्ही आजूबाजू वातावरण देखील बघू शकता मित्रांनो, खूप भारी आहे, बरं वाटतं। आणि पाठीमागं आमचे मित्र पण आहेत आप्पा, ते पण एकदम खुश आहेत। तर चाललो आहोत आम्ही, तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा, खूप इच्छा आमची या लवकरात लवकर। आणि नक्की या इथे, खूप बघण्याजोगी गोष्ट आहेत। आणि इकडे बघा, असा निसर्गाचा अनुभव तुम्हाला कुठेच भेटणार नाही, तो इथे भेटू राहिला। मित्रांनो, हे वातावरण पाहून मी एकच म्हणू शकतो, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, सगळं ओके मध्ये आहे रतनगडला। नक्की या, खूप मजा येते। इकडे आमचे राम भाऊ बघा, राम भाऊ इकडे, कुलदीपने प्रवासात खूप मजा घेतली, त्याच्यामुळे आम्हाला देखील खूप मजा आली, पण काय अडचण नाही, चाललोय आपण। मित्रांनो, हा रोड पण मला एकच गाणं आठवत आहे, पायी फुपाटा रुतल काटा दिसल वाट तुला, मागू नको आधार तूच शोध तूच दार, घालू नको तू साध कुणाला। अगदी अवघड पैसून जात आहोत, पण आम्ही मजा देखील खूप येत आहे। हे बघा रोड, बघा तुम्ही एकदा रोड बघून घ्या। बघू रे,
देखा मित्रांनो, तुम्ही बघू शकतात तो काहीतरीच नाही का पिक्चर होता, सुनील शेट्टीचा तो पिक्चर होता, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टीचा तो पिक्चर. अंजली तू मुझसे प्यार करती हो तो सिनीचा शूट झालेला आहे. सीन बघू शकता तुम्ही मित्रांनो, खूप मनमोहक दृष्ट आहे. पण इथले माणसं खूप विचित्र करतात, म्हणजे इथले माणसं म्हणण्यापेक्षा इथे आलेले पर्यटक खूप विचित्रपणा करत आहेत. ही गोष्ट आपण सुधारायचा प्रयत्न करू. स्टे ट्यून, मोर मेनी मोर इंटरेस्टिंग इज कमिंग. देवा माझी 4 वर्षात डिग्री निघाल का? अरे आताशी एक जरा दिसला बाबा. हो हाय हाय जरा आहे, जरा आहे पाणी. हे बघा मित्रांनो, आम्ही दुष्काळी भागात आलो असल्यामुळे आम्हाला पाण्याचं किती महत्व आहे हे तर कळतंय. ओम एकदा पाण्याचं महत्व लोकांनी सांग बरं. काय सांगू पाण्याचे महत्व. पाणी म्हणजे जीवन आहे, जीवन म्हणजे पाणी आहे, याच्या पुढे काय बोल. थँक्यू थँक्यू. ठीक आहे ठीक. धबधबा बघू शकतात मित्रांनो तुम्ही, खूप सुंदर आहे. अगदी विहंगम दृश्य तुमच्यासाठी मी सादर करीत आहेत. तर लाईक तर झालंच पाहिजे पण सबस्क्राईब पण झालं पाहिजे. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनी. तुम्ही पाहू शकतात किती अवघड वाट आहे, चढण्यात देखील खूप अवघड आहे. मात्र मजा देखील तेवढी येते कारण मित्रांचा सहवास सोबत असला की अवघड चढणे देखील सोपे होऊन जाते. याचा मला खूप मोठा अनुभव आहे. आणि इकडे बघा राम भाऊ मोठा एक तिरलो वाढलो मारले आणि हवा करत आहेत. पण त्यांनी अक्षरशः जीवनात काहीच केलेलं नाही आहे, ही पण सत्य परिस्थिती आहे. चला मग आपण पुढे जात आहोत, स्टे ट्यून. तर यांनी वेगळी वाट निवडू, आपण वेगळी वाट निवडू कारण जे वेळ करतात आयुष्यात तेच पुढे सक्सेस ठरतात हे मी असं ऐकू नये. मग आपण त्याचं पालन करू. बघू शकता मित्रांनो काय सुंदर दिसतंय. तुम्ही पण आनंद घ्यायचा, तुम्ही नाही आलेत पण ऑनलाइन आनंद घ्या, खूप मजा येते. ब्रेकिंग न्यूज मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रामध्ये नवीन प्राणी सापडलेला आहे. सर्व प्राणी कोल्हापूरचं जन्मस्थळ असून कलरफुल माकड आहे. सांगा डिस्क्रिप्शन. अरे माकडा अरे हो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बजरंगबलीचे भक्त. यस मी टू. जय बजरंगबली. कोल्हापूरचे आधीच पाय लागेल. आपण मागच्या वेळेस दाखवलेल्या व्हरायटीचे अजून दोन नवीन प्राणी सापडलेले आपल्याला. एक सिद्धार्थ व्हरायटी, एक यश व्हरायटी. पब्लिक दिसती ना यांच्या दोघांमध्ये क्रॉस झालेले. हे क्रॉस झाल्यानंतर माकड पैदा झाले. हे माकड जेव्हा पैदा झाले ना, नको तू पप्पा दाखव. दुसऱ्याचं नॅशनल अॅनिमल शेकरू. टॅन 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 टॅन. ते बघा हाव भाव सुरुवात असायला पाहिजे. उठू दे मित्रांनो, बघू शकतात आम्ही आता तिसऱ्या टप्प्यात आलेलो आहोत. आता शेवटच्या पडावात आम्ही पुढे जाणार आहोत, लढणार आहोत. इथं बेस कॅम्प आलेलो आहोत आणि सुदैवाने आम्हाला एक हॉटेल देखील सापडलेलं आहे. खूप आनंद होत आहे वाळवंटात पाणी सापडणे आणि इथं हॉटेल सापडणे, आनंद एकच आहे. तर आमचा प्रयास आहे तर तुम्ही देखील या, खूप मजा येते. मित्रांनो दुनियाकडे छोटी असते याचा आनंद आपल्या पत्यात आलेला आहे. तर माझ्यासोबत कॉलेजला असणारा पोरगा, माझ्या गावचा पोरगा नगर मध्ये इथं बघ काय करतोय. एकदा इकडे बघ तेजस. पायी फुपाटा काकडी खायची कशी असते हे बघ. हे पुण्याची नाही बारामतीची, त्याला काय म्हणतात अखंड उषा. आणि आपण अखंड अरे रास्कल जंप फ्रॉम इट आउट. एकूण फादर आय पेड 99,000 लाइक दिस.
बघा मित्रांनो, अक्षरशः खूप सुंदर टेस्ट आहे निसर्गात. या अशा नैसर्गिक गोष्टीचा आस्वाद घ्यायला खूप मजा येते. निसर्ग खूप छान आहे, निसर्ग खूप छान आहे आणि नैसर्गिक गोष्टी खूप छान आहेत. मजा करा. फक्त एकदा कॅश घेऊन येते, फोन पे चालत नाही. कितने रुपए? बीस रुपए. दोस्तों की मेरे हाथ से ले लो, मेरा हाथ बहुत अच्छा है. डिग्री निकल जाती है, 8 वर्ष लगेगा मेरे को. नाश्ता करून झाल्यानंतर जरा आम्ही न्यूट्रिशन आलं आम्हाला पौष्टिक. आम्ही पौष्टिक ड्रिंक्स घेतलेत. आता आम्ही परत चाललेलो आहे. हे बघा तुम्ही रोड पाहू शकतात. हाय, भयंकर रोड आहे. आम्ही माणसं देखील भयंकर आहोत. या भयंकर रोडला आम्ही अजिबात भयंकर रित्या घाबरत नाहीत. आम्ही पुढे भयंकर रित्या जाणार आणि गड जिंकून येणार. स्टे ट्यून्ड. मित्रांनो, ट्रेक खूप अवघड आहे, पण एवढ्या वरती येऊन असं दृश्य बघणं सगळं वरती येते. नक्की या, खूप मजा येते. रस्ता खूप अवघड आहे, पण मजा येते नक्की, याची मी गॅरंटी देऊ शकतो. तिथून तुम्हाला घुम करून दाखवतो, त्याला दिसतोय. तिथून आम्ही आलेलो आहे पायी पायी. तरी जवळपास 7 किलोमीटर ट्रेक झालेला आहे, पण मजा तरी येते तेवढी. पोरांनी इकडे पाय एकदा. ए पोरा, इकडे पा, हात करा. हे बघा मित्रांनो, पुरातन काळातील या पायऱ्या होत्या. इथून जाऊन पण अशा वरती येऊन डायरेक्ट इकडे वरती यायच्या, पण आताच्या पिढीमध्ये तेवढी दमदारपण नसल्यामुळे पायऱ्यांचा, लोखंडी पायऱ्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. सदर पायऱ्या तुम्ही पाहू शकतात. या पायऱ्या आहेत, या जुन्या पायऱ्या. हे बघूया परत एकदा. अगदी जुन्या काळात सुंदर कोरीव काम, इंजिनिअरिंग ह्या डिग्री नसताना देखील एवढं सुंदर कोरीव काम करणारे आपल्याकडे होते, याचा आपला अभिमान पाहिजे. मात्र आज तशा प्रकारचे कारागीर आपल्याकडे नाही, हे आपलं नक्कीच दुर्दैव्य आहे. या ठिकाणी आम्ही खंत व्यक्त करतो आणि थांबतो. हे बघा, किल्ल्याचा प्रवेशद्वार हे आहे. अजून देखील आहे तसं शाबूत आहे व वैभव तसंच आहे. त्यात परत हे दोन तळे बघा. अगदी उन्हाळा नाही, हा हिवाळा आहे, तरी पण अजून पाणी मेंटेन, पाणी लेवल बघा त्याच्यामध्ये मेंटेन. आणि अगदी साफ सुचर पाणी, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण, दूषित पाणी नाही आहे. पूर्णतः सुरक्षित व सगळं चांगलेलं आहे. विनय इथे दमून आलेला, थकलेला आहे. विनय, इथे फुलं आपल्याला काही दिसली नाही, तुझं काय म्हणणं याच्यावर? आपण हलगर्जीपणा केला जरासा आणि लेट आलो, त्यामुळं आपलं दुर्भाग्य. सिद्धार्थ पाटील सारख्या मुलांनी आपल्या इथे उशीर केला ट्रेकिंगला येण्यासाठी. त्यांच्या हलगर्जीपणामुळे आपण आज या ठिकाणी लेट आलेलो आहे. जाऊ द्या, आपण 7 वर्षांनी परत येऊ. बट आपण 7 वर्षांनी परत येऊ. 1-7-7-7-1-7 परत येऊ. चालेल. ही फुले आहेत जी 7 वर्षानंतर उमलतात. आता देखील बंद झालेत, आता देखील बंद झालेत, पण देखा, पाहून घ्या काय सुंदर दृश्य दिसत आहे. अगदी मनाला लोभवणार, मनमोहक, मनमोहिनी असे दृश्य हे. जेवढा लांब ट्रेक केला वरती तेवढा, पण फुले नसल्याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय, पण ते असतील ना जरा वेगळा असं. पण जाऊ द्या, काय अडचण नाही. अगदी चित्त थरारक दृश्य इथे दिसत आहेत, अगदी सुंदर. अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला, पण जाऊ आम्ही. तर आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. शेवटचा टोक काहीच अंतरावर आहे, तर आम्ही जातोय तिथे. तिथे गेल्यावर तिथलं दृश्य नक्कीच दाखवू, पण सध्या तरी ह्या दृश्याचा आनंद घ्या तुम्ही. बघा काय सुंदरता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आपण बाहेरच्या देशात जातो का? तर सुंदरता बघण्यासाठी. जी आपल्या महाराष्ट्र आहे तर ती बघून आपण लोकांची पाहतो. काय चुकीचं आहे संपूर्णता? पण माझा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये जनजागृतता होईल हीची मी आशा करतो आणि बघतो पुढे. तर अजून खूप काही दाखवायचं तुम्हाला, स्टे ट्यून गाईज. निसर्गाची किमया बघा, नैसर्गिक पाणी, पाणी बघा कसं आहे. एवढं सुंदर पाणी,
आणि बिस्लरीला ही लाजवेल काय म्हणणं तुमचं? बिस्लरीला ही लाजवेल असं या पाणी सह्याद्रीच्या काड्यातून आम्ही घेत आहोत. आणि याचा पाणी मिळणं खूप कठीण आहे, अवघड आहे. नशिबाची गोष्ट, नशिबाची पण गोष्ट आहे. असं पाणी फक्त सह्याद्रीच्या कुशीत काड्यातच मिळू शकतं. तर याचा आता आस्वाद घेणार आहोत. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे वरती कोणताही पाण्याचा साठा नाही दिसत आहे तुम्हाला, पण खाली पाणी बघा तुम्ही, इथे पाणी येत आहे, अक्षरशः पानावरून पाणी येत आहे. म्हणजे कला बघा ती तुम्ही. सदर शुद्ध पाणी पिण्यासाठी तर रांग बघा मुलांची. बिस्लरी कंपनीचा मालिक सुद्धा इथलं पाणी नेतो. बिस्लरी कंपनी सुद्धा लाजेल एवढं सुंदर पाणी इथले आहे. एकदा तुम्ही बघू शकता. मिनरल्स प्रोटीन व्हायटामिन्स मायक्रो न्यूट्रियन्स मॅक्रो न्यूट्रियन्स सगळं इथे या पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता वरून कसं दिसत आहे, अगदी सुंदर मनमोहक दृश्य. स्वर्गालाही राजविला असा कोकण दरवाजा. नक्की या आणि बघा. तर तुम्ही बघू शकता आपण कोकण दरवाज्यामध्ये आलेलो आहोत. अगदी दगडामुळे जरा वाट जरी बंद झाली आहे तरी पण येता येतं सर शक्य आहे. आणि पाण्याचा झिरपा इथे आहे बघू शकतात. कुठे गेलं पाणी? हा इकडे खाली. आणि आणि इथून पोच देण्याजोगा खूप चांगलं आहे. तर नक्की इथे भेट द्या. हजार वर्ष फोटो काढून आता आम्ही इथून निघत आहोत. कोकण दरवाजामध्ये आम्ही आता हजार वर्ष व्यतीत केले. आता आम्हाला पुढे जायचंय. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता सह्याद्रीवर काय सुंदर नजारा दिसत आहे. आणि याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्यावा. तर संपूर्ण ट्रेक संपून आता आम्ही चाललेलो आहे परत आमच्या परतीच्या वाटेला. वाट जरा कठीण आहे पण मजा तर मात्र नक्की येणार. तरी एकदा बघून घ्या, खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो, मी काही प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे, माझा पहिला व्हिडिओ हा 100 वर्षातून. त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर समजून घ्या. आणि जर चुकी काढायची असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ म्हणजे माझ्या चुका दिसणार नाहीत. थँक्यू. मजा आली पण खरंच मजा आली. हे बघा दूरदृष्टी बघा. पावसाळ्यामध्ये राहायला लोकांची अडचण नको व्हायला म्हणून ही या प्रकारची केव बनवलेली आहे. आणि तर माझे सहकारी मित्र याचा आनंद घेत आहेत. हे बघा त्यांच्या चेहऱ्याचा आनंद दिसत आहे. आणि ती केव पण तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदररित्या बनवलेली आहे. तुम्ही उतरताना बघू शकतात मित्रांनो कसा चित्त थरारक अनुभव आहे. मजा देखील तेवढीच येत आहे. वरती व्हिडिओ दाखवला असता पण वरती भयंकर अनुभव असल्यामुळे म्हणजे उतरताना खूपच मजेत असल्यामुळे मी व्हिडिओ काढता बंद करून टाकला. आणि पण हे तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे आता मी दाखवत आहे सध्या. दीड तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आलोय बेसला. तर आम्ही आता निंबू पौष्टिक निंबू सरबत पिलेला आहे. दाखवून द्या इकडे, हे बघा हे निंबू सरबत पिलेला आहे. आता आम्हाला एनर्जी भेटलेली. एकदा मामाने दाखवून द्या. रतनगडला आल्या नक्की निंबू सरबत आस्वाद घ्या. चांगली टेस्ट आहे आणि वरती झाल्या एनर्जी पण येते. तर आता इथं आलोय आम्ही, आता हे बेस लेवलला आलोय. तर आता आपण सर्व आमच्या कलीला घेऊन त्यात एक आमचा वाघ शिव ऋषिकेश बोडखी कॅमेरा फोकस बघा. हा वाघ हा एकदम खुंकार, यांना काय केलं माहिती का, हा मरता मरता वाचलेला आहे. तर याचा विषय असा का हरिहरला हा पाण्यात बुडाला. आता रतनगडला हा मातीत गेलाय. आता पुढच्या ट्रेकला हा हवेत जाणार आहे. म्हणजे एक मोडतोड, त्याच्यामुळं याला मी जपून राहायला लागलोय. पुढच्या टेकल्याला नाही चत नाही मुळात विषय असा. तर आमचं कौतुक केल्याबद्दल कौतुक नाही, ते तुमचे चुकी सांगितलं सगळ्या. पण जरा कसं आहे ते चार लोकांना नको जायला म्हणून जरा सोप्या भाषेत सांगितलं. व्हिडिओ संपला का मग मी माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला ते. पण ठीक आहे, तर सांग ना काहीतरी आता एवढं सांगितलं तर आलं काळ. सबस्क्राईब करा लाव. प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर. तू बीक मागत नाही, कंटेंट सांगतोय जरा. चांगलं सांग, चांगलं सांग तर कोणाला सबस्क्राईब कर म्हणून सांग ना. नाही काय केलं एवढीच काय ती पुरगी. बाय 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 बाय. हे बघा आम्हाला आमचे फॅन फॉलोईंग भेटू राहिले रस्त्यामध्ये. ते म्हणतो आम्हाला जेवायला चला पण आम्ही नाही म्हटलो, टाइम नाही आम्हाला सध्या तेवढा. काढा काढून बसा, रिव्ह उशीर झालं तरी चालेल. गप्पी मासे पाळा व हिवटाप टाळा हाच आमचा एकमेव संदेश आमच्या जनतेसाठी.
तर मित्रांनो आम्ही आमची ट्रिप पूर्ण करून आम्ही पायदेशी आलो, आता गाडीमध्ये बसलोय, आता आपण पुढे पुढे जाणार आहे. ठीक आहे, सांगितलं आपल्याला. आपण आता सर्वांना एवढा ट्रेक केल्याबद्दल सर्वांना खूप भूका लागलेल्या आहेत, तर आपण आता सर्वजण हॉटेलच्या शोधात जाणार आहोत. तर आता आम्ही नेक्स्ट भेटू, नेक्स्ट स्पॉट आहे आमचा हॉटेल. हॉटेलमध्ये आपली भेट नक्की होणार आणि तिथलं व्हेज नॉन व्हेज सगळा आहार तुम्हाला दाखवणार. आणि तर मित्रांनो अथक प्रवासानंतर आम्ही आलो आहोत हॉटेल सी एस के मध्ये. सरळ सरळ सांगितलं आहे, मनाई आहे पण चालू. तर मित्रांनो खूप त्रास झाला आम्हाला, इथं तुम्ही काही खाले नव्हतं त्याच्यामुळे जरा पूर्ण नाराज झाली होती. तर आता एकदम चांगल्या हॉटेलमध्ये आलो, मधले अँबेड बघा तुम्ही. आणि हे सगळं आमचे मित्र परिवार एकदा पाहून घ्या, हे सगळे हे भ्रष्ट आहेत, हे सगळे मटणावाले आहेत, त्याच्यामुळे यांचे जास्त लक्ष देऊ नका. मी आमची कम्युनिटी दाखवतो तुम्हाला इकडं, हे बघा. प्रथमेश काटेंचं ते मी माझ्या वक्त्यावर काही आक्षेप आहे, तर आपण कधी गवत खात नाही का, त्यासाठी आम्ही घोडा कधी काय बोलते, घोडा कधी मटण खात नाही पण घोडा वेगवान असतोय. तुम्ही सांग, अरे वाघ खडूनच खातो. तसं नसतं, हे फसताय तुम्ही तर तसंच असतात ना. पण एक थांबा, तरी आज वाघ याच्यात आहे. नाही नाही, यश म्हणणं घ्या, वाघ जंगलाचा राजा असतो. घ्या कोण जंगलाचा राजा, वाघ. यश काय म्हणणं तुझं, बोल. वॉइस किंग नाही का, चालेल. इंग्लिश मिडियम, इंग्लिश मिडियम असं. सीबीएसई पण करा तुम्ही, तुम्हाला 100x दाखवतो आणि तुमची फाडतो. तर आमचं जेवण होऊन आता आम्ही उठलेलो आहे, पण आमचे काही मटण वीर अजून तिथे राहायचे. तर आप्पा आता खावा काय वाटतंय तुम्हाला, सर्वांनी जेवण करायला यावं, नम्र विनंती. आणि कसं आहे फूड, कसं आहे? खूप छान. हंडीला आम्ही चार घेतलं, चिकन हंडी खूप छान होत्या. ओके ओके, काही सण डाल तर पण छान आहे. तुमचं काय म्हणणं याच्यावर? जेवण खूप पद्धतशीर झालेलं आहे, सगळ्या पोरांनी जेवणाचं खूप चांगला आस्वाद घेतलेला आहे. बघून बरं वाटलं. आणि या हॉटेलने पण आम्हाला एवढं बिल केल्याबद्दल डिस्काउंट दिलं, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही नेक्स्ट टाइम या हॉटेलला नक्की अवश्य भेट द्या. एकदा हॉटेलचं नाव सांग, एकदा हॉटेलचं एकदा सांगून द्या. सी एस के हॉटेल, सी एस के हॉटेल मध्ये लोकेशन सांगून द्या तुम्ही. अकोले नवलेवाडी, सी एस के हॉटेल, सी एस के हॉटेल अकोले नवलेवाडी येथील सी एस के हॉटेल नक्की भेट द्या तुम्ही. खूप सुंदर ॲम्बियन्स देखील आहे आणि इथे टेस्ट देखील आपली चांगली आणि फॅमिली फ्रेंडली हॉटेल आहे, नक्की भेट द्या. हॉटेलमधून पोट भरून खाऊन आता आम्ही चाललो आहोत आमच्या वेला सोनई, वे टू सोनई. आणि बघा, आय लव्ह सी एस के. नक्की अवश्य एकदा भेट द्या. यश कसं वाटतं तुला? एक नंबर जेवण होतं, असं नॉन व्हेज मी कुठेच नव्हतं खाल्लं. एक नंबर असं, एक नंबर. आप्पा तुमचं काय म्हणणं व्हेज बद्दल? इट वॉज गुड, इट वॉज डिसेंट. ओके ओके, इट वॉज डिसेंट. ओके ओके. रामभाऊ, रामभाऊ, अकोले शहरामध्ये तुम्ही आलात आणि इथं तुम्ही व्हेज खाल्लं, तर कसं वाटलं तुम्हाला? अरे बकवास वाटलं, काय काय. आधी सगळे चांगले म्हणा रामभाऊ, चांगले म्हणा तुम्ही. चांगले आहे, चांगले, खूप छान आहे. आणि इथं रतनगडावर आल्यानंतर इथं नक्की भेट द्या. म्हणजे कसं बघा, खास लिहिलेलं आहे नो स्मोकिंग अँड नो अल्कोहोलिक. म्हणजे ते आपल्यासारख्या लहान जो पिढी आहे त्याला वायाला जाण्यापासून वाचवत आहे, वाचवत आहे, वाचवत आहे. वा, सी एस के टीमनं आजपर्यंत काही केले नाहीये पण आता खूप चांगलं करतोय, त्यामुळे खास करून भेट द्या. आणि यांच्यापासून लांब राहा. सकाळी का पूर्ण ट्रेक करून मित्रांनो आम्ही आलो आमच्या रूमवर. आता आता आम्ही रेस्ट घ्यायचा आमचा विचार होता, पण आमचे मित्र याचं डेडिकेशन बघा. हे बघा, एकजण झोपलेला आहे, पण हे बघा भावी आय एस संदेश साळुंके आणि एक आमचे मित्र बंधू आप्पा काटे, दोन्ही पण लिखाण काम करीत आहेत. तर खूप मजा आली ट्रेकला, अजून भरपूर ट्रेक येणार आहेत. स्टे ट्यून, पुढचा ट्रेक नक्की ब्लॉगला अपलोड करेल. आणि बाय बाय, सी यू सून.